हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली एक डिझर्टची रेसिपी. त्याचं नाव आहे सिझलिंग चॉकलेट ब्राउनी. ती माझ्या मुलांची अतिशय आवडती डेझर्ट आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल. आणि त्याच्यामध्ये मी जो बेसची ब्राउनी आहे तिची रेसिपी पण शेअर केली आहे, आणि त्याच्यासोबत सर्व करायचा जो चॉकलेट सॉस आहे तोही बनवायचा दाखवला आहे. चला सुरुवात करूया. तर आता सिझलिंग ब्राउनीसाठी लागणारं साहित्य बघूया. एक कप मैदा, पाऊण कप पावडर्ड शुगर म्हणजे दळलेली साखर, तर पाव कप कोको पावडर आणि 100 ग्रॅम बटर, अमूल बटर. आपल्याला लागणारे डार्क कंपाऊंड चॉकलेट कंपाऊंड 100 ग्रॅम, ते आपण छोटे तुकडे करून घ्यायचं. नंतर एक टेबलस्पून बेकिंग पावडर आणि 1/2 टीस्पून बेकिंग सोडा, 1/2 कप दूध आणि थोडेसे व्हॅनिला एसेन्स म्हणजे 1/2 चमचा, तो ऑप्शनल आहे. ब्राउनीच्या टॉपिंगसाठी आता आपल्याला लागणार आहे 50 ग्रॅम चॉकलेट कंपाऊंड आणि 1/2 कप फ्रेश क्रीम, चॉकलेट सिरप आणि वॉलनटचे थोडेसे तुकडे म्हणजे अक्रोडचे थोडेसे तुकडे गार्निशिंगसाठी. चॉकलेट सिरप किंवा चॉकलेट सॉससाठी लागणारं साहित्य बघूया. त्यासाठी लागणार आहे आपल्याला 1/2 कप कोको पावडर, 1/2 कप साखर आणि 1/2 कप पाणी आणि 1/2 कप फ्रेश क्रीम. हे सगळं आपण पातळीमध्ये उकळायचं आहे आणि त्याचं एक 10 मिनटं उकळून घट्ट सॉस तयार करायचं आहे. पहिल्यांदा आपण आता ते चॉकलेट कंपाऊंड आहे त्याचे तुकडे करून आपल्याला ते मेल्ट करून घ्यायचे मायक्रोवेव्हला. त्याच्या मायक्रोवेव्हला मेल्ट करताना आपण हळूहळू त्याला टेम्परेचर द्यायचे. आधी 30 सेकंद देऊन गरम करून घ्यायचं आणि पुन्हा ढवळून बघायचं. जर ते नसेल पातळ झालं तर पुन्हा गरम करायचे. असं 1-2 करून ते पातळ करून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये आपण मेल्ट केलेलं जे 100 ग्रॅम 100 ग्रॅम बटर आहे ते मिक्स करायचं आहे आणि ते मिक्सर एकजीव करायचं आहे मिश्रण. नंतर ते मिश्रण तयार झाल्यावरती त्याच्यावरती आपल्याला चाळणीमध्ये जो आपण 1 कप मैदा घेतला आहे तो, बेकिंग पावडर 1/2 कप, पावडर शुगर, दळलेली साखर, आणखीन कोको पावडर असं ॲड करायचं आहे आणि ते आपल्याला छान चाळून त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. छान चाळून झालं की आपण त्या चॉकलेटच्या मिक्सरमध्ये ते चमच्याने छान ढवळून ॲड करायचे हळूहळू. आणखीन त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती आपल्याला केकच्या बॅटरच्या कन्सिस्टन्सीसारखी बनवायची आहे. फार पातळ नाही आणि फार घट्टही नाही, कारण तो आपल्याला मिक्सर फक्त मॉइस्ट करायचं आहे, आपल्याला पातळ करायचं नाही आहे. आणि ते मॉइस्ट होण्यासाठी त्याच्यामध्ये जेवढं जरूर आहे तेवढंच आपल्याला दूध ॲड करायचं आहे. थोडं थोडं ॲड करायचं म्हणजे आपल्याला एकदम अंदाज येणार नाही. तर थोडं मिल्क ॲड करून ढवळायचं, पुन्हा जर गरज वाटली तर पुन्हा ॲड करायचं. असं करून ते फक्त मॉइस्ट करायचं आहे की आपल्याला ते त्या बोलमध्ये कंटेनरमध्ये टाकता येईल, तितक्या कन्सिस्टन्सीचं तो बॅटर बनवायचा आहे आपल्याला. आता तुम्ही बघू शकता आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी. तर त्यात तयार झालेलं आपलं बॅटर आहे, पोरिंग कन्सिस्टन्सी त्याची अशी घट्ट केकच्या बॅटरसारखी झाली आहे. ते आपण आता पहिल्या आधी ग्रीस केलेल्या ग्लासच्या ट्रेमध्ये आपण ओतून घ्यायचं आहे. त्याच्यावरती आपल्याला वॉलनटनी गार्निश करायचे ते थोडेसे. आणखीन मग आपल्याला मायक्रोवेव्हला ते बेक करायला ठेवायचं आहे. या ब्राउनीला बेक करायला खूपच कमी वेळ लागतो आपल्या रेग्युलर केकपेक्षा, कारण चॉकलेट असतं, ते चॉकलेट जास्त हीट दिली तर बर्न होऊ शकतं आणि कडू लागू शकते ब्राउनी. म्हणून त्याचं वेळ खूप काळजीपूर्वक त्याला सेट करावी लागते. आता आपण प्रीहीट केलं आहे OTG आणि त्याच्यामध्ये आपण 180 डिग्रीजला सेट केलं आहे टेम्परेचर. आणि ज्या दोन्ही कॉईल्स आहेत ते दोन्ही कॉईल्स ऑन केल्या आहेत आणि त्याच्यावर आपल्याला 15 ते 20 मिनटं ती बेक करायची.
तर मध्ये मध्ये आपण चेक करायची, कारण की ती बर्न होता किंवा नाही, म्हणून पुन्हा त्याच्यामध्ये सुरीचं टोक घालून टेस्ट करायची की ते एक 10-15 मिनटांनी किती झाली आहे का. जर झाली असेल तर आपल्या सुरीचं टोक चिकटणार नाही आणि सुरी सरळ बाहेर येईल. आता आपली ब्राउनी तयार झाली आहे आणि ती आपण आता बाहेर काढायची आहे आणि थोडा थंड व्हायला ठेवायची, आणि थोडं थंड झाल्यावर त्याच्या कडा सोडून आपण ती प्लेटमध्ये काढून घ्यायची. आणि बघा, तुम्ही बघू शकता त्याच्यावरती वॉलनट्स कसे मस्त छान दिसत आहेत. आणि त्याच्यावर आता आपण टॉपिंग करायचं तयार. त्या टॉपिंगसाठी आपण चॉकलेट, मगाशी दाखवलेलं ते इन्ग्रेडियंट्समध्ये चॉकलेट आणि क्रीम हे दोन्ही मिक्स करायचे, गरम करून त्याच्यावरती ते पोर करायचे, इव्हनली पोर करायचे. एक छोटासा थिन लेअर त्याच्यावरती टॉपिंगचा झाला पाहिजे. सगळ्या बाजूनी छान ओतून घ्यायचे, म्हणजे ती पूर्ण ब्राउनी कवर होऊन जाईल आणि त्याला एक चॉकलेटचा थिन लेअर असा वरती तयार होईल की जो थंड झाल्यावरती आपल्याला सुंदर दिसेल. त्यानंतर त्याच्यावरती फ्रेश क्रीम आपण आयसिंग गनमध्ये घेतलं आहे आणि त्याच्याने आपण ते डेकोरेट करायचं आहे थोडीशी ब्राउनी. हे ऑप्शनल आहे, तुम्ही जर नुसतं पोर करून ती जर गार करायला ठेवलं तरी ते चॉकलेट सेट होतं, पण हे सुंदर दिसावं म्हणून मी डेकोरेशनसाठी केलं आहे. आता आपल्याला सिझलिंग ब्राउनी सर्व करायची आहे, तेव्हा आपली वुडन प्लेटच्या मधला जो जी काळी आयनची प्लेट आहे ती गॅसवर गरम करायला ठेवायची आहे. ती खूप तापवायची आहे, तरच आपल्याला तो सिझलिंग इफेक्ट येणार आहे. चांगली तापवून घेऊन ती आपल्याला नंतर वुडन प्लेटमध्ये ठेवायची, आणि त्याच्यामध्ये आपण कट केलेला ब्राउनीचा पीस आहे तो ठेवायचा. त्याच्यावरती आपल्याला आईस्क्रीमचे स्कूप घालायचे आहेत दोन, आणि आईस्क्रीम स्कूप घातल्यावरती त्याच्यावर आपल्याला चॉकलेट सॉस पोर करायचा आहे, आणि तो चॉकलेट सॉस आपल्या सगळ्या ब्राउनीच्या सगळ्या साईडनी पोर करायचा आहे, तर त्याच्यातून ते छान आपल्याला सिझलिंगचा इफेक्ट येणार आहे आणि ती गरमही छान आपल्याला खाताना लागणार आहे. ब्राउनीवरती आपण जो चॉकलेट सॉस टाकणार आहोत तो सुद्धा आपल्याला गरम करायचा आहे, गरमच सर्व करायचा आहे, तो थंड असता कामा नाही. तर फ्रेंड्स, आवडली का माझी चॉकलेट सिझलिंग ब्राउनी? तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅपी कुकिंग.